पहिल्या सेशनमध्ये आपण आजचा जो विषय आहे तो त्या खूप ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह बघितला की भारतीय भाषांमधून इंटरनेटची कशाप्रकारे गरज आहे आणि खास करून मीडियामध्ये किंवा भारतीय भाषांमधील वर्तमानपत्रात इंटरनेटवर अधिक प्रभावीपणे काम करायचं असेल तर याच्यासाठी श्री आनंद गोयंकांनी आपला पर्स्पेक्टिव्ह शेअर केला. दुर्दैवाने हँगआउटची क्वालिटी ऑडिओ क्वालिटी एवढी चांगली नसल्यामुळे आपल्याला नक्की समजू नाही शकलं की काय म्हणजे ते, तर आपण ते सगळे प्रश्न ललितेशला लिहून पाठवूया आणि त्याची उत्तरं त्यांच्याकडनं येतील अशी मला अपेक्षा आहे. मी थोडीशा वेळ घेऊन आता या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तुमच्याशी शेअर करतो आणि मग नंतर आपण आपल्याला या क्षेत्रातले काय काय अनुभव आले ते शेअर करूया आणि मग या ह्याच्यातनं या क्षेत्रात आणखी प्रभावीपणे काम करण्यासाठी काय करावं लागेल याचा एक ड्राफ्ट बनवून आपण तो वेगवेगळ्या लोकांना देऊया. आजचं जे जग आपण म्हणतो की सोशल लोकल आणि मोबाईल जग आहे तर हे नक्की म्हणजे काय आहे, कारण आज जर आपण जरा आकडेवारीवर नजर टाकली तर आजच्या घडीला 270 कोटीहून अधिक लोक आज इंटरनेटवर आहेत. लवकरच हा आकडा 500 कोटीपर्यंत जायची शक्यता आहे. म्हणजे मागे एकदा सरकारने सांगितलं की पुढच्या 5 वर्षात त्यांना हा आकडा भारतातला ब्रॉडबँड वापरणाऱ्यांचा आकडा 12 कोटी ते 17 कोटी करायचा आहे, पण गुगल म्हणतं की त्यांना हा आकडा 200 ते 500 कोटी करायचा आहे. आणि जर 500 कोटी लोक इंटरनेटवर येणार असतील तर त्यातले किमान 50-60 कोटी लोक भारतातनं असल्याशिवाय हा आकडा होऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षात इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयांचा आकडा 15 कोटीवरनं 30-40 कोटी हा नक्की जाईल. आता इंटरनेट कोण वापरतं त्याच्याकडे जरा नजर टाकली तर पहिले जे 100 कोटी लोक होते इंटरनेटवर वापरणारे ते प्रामुख्याने इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करणारे किंवा इंग्लिशशी फमिलियर असणारे असे लोक होते. दुसरे जे 100 कोटी लोक इंटरनेट वापरायला त्याच्यात भर पडली ते लोक वेगवेगळ्या भाषा बोलत असले तरी ते बहुतांशी सुशिक्षित होते, त्यामुळे ते आपापल्या भाषेत काही त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचं काही सॉफ्टवेअर डाउनलोड करून किंवा इतर सगळ्या गोष्टी करून बोलायला त्यांना शक्य होतं. पण आता ह्याच्या पुढचे जे 300 कोटी 400 कोटी लोक जे इंटरनेटला जोडले जाणार आहेत हे जगातल्या जवळजवळ 200 देशातून असतील, त्याच्यापैकी बहुतांशी मध्यम शिक्षित किंवा अल्पशिक्षित असतील. नंतर त्यामुळे या लोकांसाठी इंटरनेट कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकेल, म्हणजे हे लोक सगळे म्हणत आहेत की इंटरनेटचंच एक नवीन प्रकारे रिडिझायनिंग करायला पाहिजे ज्याच्याद्वारे या लोकांना सहज त्याने इंटरनेट वापरता येईल. म्हणजे मग त्याच्याऐवजी कदाचित टेक्स्टऐवजी ऑडिओ व्हिज्युअल माध्यम जास्त होईल, ऑलरेडी यूट्यूब आणि हे सगळं प्रसिद्ध होत आहे. दुसरं जे त्याला म्हणतो आपण की सोशल मीडिया आज एवढा प्रॉमिनंट का आहे, पुन्हा जरा नजर टाकली तर दिसून येतं की आज फेसबुकवर 110 कोटी लोक आहेत, फेसबुक आणि 50 भाषांत आलेलं आहे त्यामुळे त्याचं लोकलायझेशन आहे. यूट्यूबवर आज दर मिनिटाला 100 तासाचा व्हिडिओ कंटेंट अपलोड होतो. मी 3 महिन्यापूर्वीच याचं जेव्हा तयारी करत होतो तेव्हा 3 महिन्यापूर्वी प्रेझेंटेशन बनवताना याचे 72 तास होते, त्याच्या आधी 3 महिने हे 48 तास होते. म्हणजे 6 महिन्यात यूट्यूबवर 48 तासाचा 100 तासाच्या वर व्हिडिओ कंटेंट अपलोड व्हायला लागलेलं आहे. आता असं आनंदजी म्हणले आता ते 6 सेकंदाचे व्हिडिओ आहेत हे नवीन ट्रेंड आहे, किंवा ते एक व्ही चॅट म्हणून नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे की जे व्हॉइस मेसेज करून तो ऑडिओ, तर असं हे इंटरनेटचं नवीन नवीन त्याच्यात बदल होत आहेत. दुसरं आता त्याच्यात या सगळ्या पॉप्युलर वेब ॲप्लिकेशनला किंवा या सगळ्या पॉप्युलर सोशल ॲप्लिकेशन्सना जगभरातल्या भाषांमध्ये त्यांची स्थानिक आवृत्ती किंवा त्या देशानुसार त्यांची स्थानिक आवृत्ती उपलब्ध करून द्यावी लागत आहे, कारण त्यांना माहिती आहे की एकच प्रॉडक्ट ठेवलं तर ते काही चालणार नाही. तिसरी आपण जेव्हा गोष्ट म्हणतो की मोबाईल स्मार्टफोन क्रांती जी आपण आज सगळीकडे बघत आहोत, म्हणजे आज असा अंदाज आहे की यावर्षी जगभरात 100 कोटी स्मार्टफोन विकले जातील आणि फीचर फोनला स्मार्टफोन मागे टाकतील. ते ऑलरेडी स्मार्टफोनची संख्या एकूण संख्या 200 कोटीच्या आसपास होईल, स्मार्टफोनची किंमत आता 3000 रुपयापर्यंत एवढी खाली आलेली आहे. भारतात जर आपण Q1 2013 नजर टाकली तर 1 कोटी स्मार्टफोन भारतात पहिल्या 3 महिन्यात विकले गेले. आणि यातली एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे म्हणजे चीनमध्ये आज स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या जवळजवळ 60% आसपास आहे. ही संख्या ज्या वर्षी 10% वाढली म्हणजे 10% पोचली त्याच्यानंतरच्या 1 वर्षात ती 10% ते 60% जंप झाली, म्हणजे त्या आसपास लोकांची उत्पन्न हे वाढलं. दुसरीकडे स्मार्टफोनच्या किमती कमी झाल्यामुळे ती एक मोठी जंप दिसली. आज भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 9% आसपास आहे, म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या 1 वर्षात किंवा 2 वर्षात भारतातही ही संख्या अगदी 50% नाही तरी खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल. आणि जेव्हा ही संख्या वाढेल स्मार्टफोन वापरायला लागले की ऑब्व्हियसली लोक बरेचसे लोक त्यातले इंटरनेट वापरायला लागतील आणि इंटरनेट वापरायला लागले की त्याच्यापैकी बहुतांशी लोक बातम्या बघतील, कारण बातम्या हा इंटरनेटवरचा एक खूप मोठा कंटेंट त्याच्यावर हे आहे म्हणून याचं महत्त्व आहे. आज जस्ट एक आकड्याच्या याच्यासाठी की आज इंटरनेटमधल्या मजकुरात किती पटीने वाढ झालेली आहे तर
यावर्षी सुमारे 3 झेटाबाईट एवढा कंटेंट डेटा इंटरनेटवर उपलब्ध होईल. 1 झेटाबाईट म्हणजे आता आपल्याला हजारो कोटी आकड्यांची आपल्याला खूप सवय झाल्यामुळे 25,000 कोटी DVD एवढा डेटा आजच्या घडीला इंटरनेटवर आहे आणि तो पुढच्या काही वर्षात त्याचं आणखी मोठ्या प्रमाणावर वाढू शकेल. भारतात त्याची नजर टाकली तर आपण देरसे आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जगाच्या लोकसंख्येत आपला 17% वाटा असला तरी इंटरनेटकरांच्या संख्येत आपला फक्त 6% वाटा आहे, म्हणजे आपण किती मागे आहोत. म्हणजे चीनमध्ये आज 50 कोटीहून अधिक लोक इंटरनेट वापरतात, पण भारतात अजून कसे बसे 15 कोटी लोक इंटरनेट वापरतात लोकशाही असूनही, त्यामुळे आपल्याला खूप मोठी मजल मारायची आहे इंटरनेटच्या याच्यात याला वाटतं. पण काही इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स त्याच्यातनं समोर आलेलं आहे की आपल्या भारतीयांमध्ये आज 6 कोटी महिला इंटरनेट वापरत आहेत, 9 कोटी लोक मोबाईल फोनद्वारे इंटरनेट वापरत आहेत आणि या सगळ्या याच्यामुळे भविष्यात त्याचा खूप परिणाम वाढणार आहे. पण दुसरीकडे अजून इंटरनेटचा स्पीड आपल्याकडे खूप कमी आहे. कोरियामध्ये 100 MBPS स्पीडचं इंटरनेट सगळीकडे आलेलं आहे, ॲव्हरेज स्पीड ब्रॉडबँडचा 25 MBPS जास्त आहे, हाँगकाँगमध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे, इस्रायलमध्ये आहे, बऱ्याच देशांमध्ये आहे, पण भारतात अजूनही तो ॲव्हरेज ब्रॉडबँड स्पीड समाव 1 MBPS और 1.2 MBPS वाढत नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंटरनेटच्या वापरा स्पीड वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण मला वाटतं की पुढच्या वर्षी 4G टेक्नॉलॉजी येणार आहे किंवा 3G प्रसारामुळे हा विषय आपण वी विल बी एबल टू सॉर्ट दिस इश्यू आउट. महाराष्ट्राचा त्याच्यात स्थान कुठे आहे अजून आम्हाला नक्की खात्रीशीर आकडेवारी मिळाली नाही, पण महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार देशातले जवळजवळ 20% ब्रॉडबँड कनेक्शन आणि 40% इंटरनेट सबस्क्रायबर्स महाराष्ट्रात आहेत. बहुतेक हा लँडलाईन म्हणजे ADSL टेक्नॉलॉजीचा असा याचा मोबाईल यूज नसावा, कारण अदरवाईज आकडा मॅच होत नाही. पण याच्यातनं एक गोष्ट नक्की होते की देशातले 15 कोटी लोक इंटरनेटवर आहेत, त्याच्यातला एक मोठा वाटा म्हणजे किमान 2-3 कोटी लोक तरी महाराष्ट्रातनं इंटरनेट वापरत असावे असा अंदाज आहे. दुसरीकडे जसं आनंदजींनी म्हटलं की महाराष्ट्राला एक खूप चांगली परंपरा सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे, वेगवेगळ्या विषयांवर वाद चर्चा डिबेट्स याची खूप चांगली परंपरा आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्र आवडीने वाचणारा किंवा त्याच्यावर चर्चा करणारा किंवा त्याच्यावर फीडबॅक देणारा हा एक वर्ग आहे. तर हा वर्ग आता हळूहळू इंटरनेटवर